हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. आज आपण मेथीचे ठेपले बनवणार आहोत, यालाच पराठेसुद्धा म्हणू शकतो आपण. ठेपले आणि पराठे यामधला डिफरन्स म्हणजे ठेपल्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घातलं जातं आणि पराठे हे गव्हाच्या पिठाचे असतात. शिवाय ठेपले अगदी पातळ लाटले जातात आणि पराठे थोडेसे जाडसर किंवा स्टफिंगमधले असतात. तर आता आपण या ठिकाणी मेथी 1.5 कप घेतलेली आहे. एक जोडी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आणि त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे. 1 चमचा हळद घालायची आहे. 1 छोटा चमचा लाल तिखट, लाल तिखट ऑप्शनल आहे. 1 ते 1.5 चमचा आपण धना पावडर घातली. यानंतर पांढरे तीळ घेतलेले आहेत, थोडेसे छान चव येते तिळामुळे. यानंतर थोडासा ओवा घ्यायचा, तो हातावरती असा क्रश करून घालायचा आहे. यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालू. थोडंसं तेल घालायचं आहे, साधारणपणे 2 चमचे. आणि सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे दही. तर या दह्यामुळेच आपले ठेपले जे आहेत ते अगदी मऊसूद होतात आणि अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा याला काहीच होत नाही, जशास तसे मऊ मऊ राहतात. तर आता 2 ते 3 चमचे आपण फ्रेश दही घेतलेलं आहे आणि हे दही आता सर्व मेथीला आपण लावून घेऊया आणि त्याबरोबर सर्व मसालेसुद्धा मिक्स होतील. तर यानंतर आपण बेसन पीठ घेतलेलं आहे 2 चमचे साधारणपणे. आता हे सुद्धा आपण सर्व मेथीला लावून घेऊ. बेसन पिठामुळे पराठ्याला किंवा ठेपल्याला एक छान चव येते. आता यामध्ये मावेल एवढं पीठ घालायचं आहे, गव्हाचं पीठ, किंवा मग साधारणपणे 1 कप एवढं पीठ यामध्ये बसतं, 1 ते 1.5 कप. तर आता याचा व्यवस्थित असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर शक्यतो मेथीला भरपूर पाणी सुटलेलं असतं तर जास्त पाणी आपल्याला घालावं लागत नाही, पण वरून थोडंसं 2-3 चमचे पाणी आपण घालू शकतो. पण एकदम पाणी घालू नका, नाहीतर खूप पातळ होईल आपलं मेथीचं ते मिक्सचर. त्यासाठी साधारणपणे 1-2 चमचेच हातावरती पाणी घ्यायचं आहे. तर बघा, छान असा गोळा या ठिकाणी आपण मळून घेतला. आता आपण हा सेट होण्यासाठी ठेवूया. वरून थोडंसं तेल पुसायचं आहे, तेल लावून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं आपण याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर 10 ते 15 मिनिटं आता झालेली आहेत आणि पिठाचा गोळासुद्धा छान सेट झालेला आहे. तर थोडंसं याला मिक्स करून घेऊ आणि याचे छोटे छोटे गोळे असे तयार करून घ्यायचे आहेत. तर साधारणपणे 11 ते 12 या ठिकाणी ठेपले बनतात. तर असे पातळ असे हे लाटून घ्यायचे आहेत. तर बघा, मी अशा प्रकारे हे पातळ लाटून घेतलेले आहेत आणि आता आपण याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत. ठेपले भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, सो मी 3-4 ठेपले ॲट ए टाईम लाटून घेतले आणि आता आपण हे भाजून घेऊयात. तेल किंवा तूप पुसून घ्यायचं आहे, तव्याला थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण दोन्ही साईडने भाजून घेऊ. तर मी या ठिकाणी तूप लावलेलं आहे दोन्ही साईडने आणि छानपैकी आपण या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे सर्व ठेपले आपण भाजून घेऊयात. तर आपण कुठे बाहेर सहलीला वगैरे निघालो किंवा प्रवासासाठी बाहेर निघालो तर अशावेळी आपण हे टिफिनमध्ये नेऊ शकतो. अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा या ठेपल्यांना काहीच होत नाही. आणि आपण मुलांना लंचमध्ये किंवा टिफिन बॉक्समध्ये देऊ शकतो. हे खूप हेल्दी रेसिपी आहे. तर मी या ठिकाणी माझ्याकडे लोणी होतं तर मी लोणी लावूनसुद्धा किंवा बटर लावूनसुद्धा हे ठेपले फार सुंदर लागतात. तर तशा प्रकारेसुद्धा भाजू शकता किंवा नॉर्मली आपण तेल लावूनसुद्धा भाजू शकतो.
तर फ्रेंड्स या पद्धतीने तुम्ही मेथीचे ठेपले किंवा पराठे करून पहा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलशी जोडलेले रहा. म्हणजेच अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा सर्वात पहिल्यांदाच जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. पुन्हा भेटूया, धन्यवाद.